एक विद्यार्थ्यांची मागणी होती की सर मुंबई स्पेशल, कारण मुंबईचा पेपर येत आहे त्यामुळे मुंबई स्पेशल व्हिडिओ आम्हाला पाहिजे, किंवा मुंबईचा जिल्हा विशेष याबद्दल आम्हाला अधिक व्हिडिओ बनवून द्या, जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा हा येणाऱ्या एक्झाममध्ये होऊन जाईल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवण्यात आलेला आहे. सर्वात पहिल्यांदा आपण बघूया मुंबईचे जिल्हा अधिकारी कोण आहेत. मित्रांनो, मुंबईचे सध्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते संजय यादव आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहेत? मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आहेत रवींद्र कुलकर्णी. त्याचप्रमाणे मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत? तर मुंबईचे पोलीस आयुक्त हे विवेक पडसाळकर हे आहेत. त्याचप्रमाणे आपण पुढे बघूया मुंबई शहर पालकमंत्री कोण आहेत. मुंबई शहराचे जे पालकमंत्री आहेत ते दीपक केसकर आहेत. दीपक केसकर हे सध्याचे मुंबईचे पालकमंत्री आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करत चला. उच्च न्यायालय, जे मुंबईला उच्च न्यायालय आहे त्याचे 3 खंडपीठे आहेत. तर ते 3 खंडपीठे कुठे आहेत मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर त्याचे मुख्य न्यायाधीश सध्याचे कोण आहेत? तर श्री देवेंद्र कुमार हे आहेत. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत? मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आहेत भूषण गगरानी. मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, तर ते सुद्धा तुम्ही काढून ठेवा. चला पुढे आहे आपल्याला महत्त्वाचं, ते म्हणजे मुंबईचे शिल्पकार कोण आहेत. हा कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे, भरपूर ठिकाणी आलेला आहेत. मित्रांनो, हे 3 प्रश्न आहेत ते तुम्हाला पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेच. मुंबईचा अनभिषक्त राजा कोण आहे? तर ते कोण आहेत? फिरोज शहा मेहता. द्विभाषिक, मुंबई राज्याची स्थापना केव्हा झाली? तर ती काय झाली? 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी. द्वैभाषिक म्हणजे 2 भाषांनी, गुजरात आणि आपली मराठी हे 2 भाषा मिळून आपली जी मुंबईची जी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. आता बघा मुंबईचा शेअर बाजार आहे सर्वीकडे फेमस आहे, ऑल वर्ल्डमध्ये फेमस आहे. तर त्यामध्ये मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली हा प्रश्न बघा, यापूर्वीसुद्धा आला होता. सेबी त्याचं नियंत्रण करतं, सेबी, ठीक आहे, सेबी त्याचं नियंत्रण करतं, तर सेबीची स्थापनासुद्धा कधी झाली हे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. काही प्रश्न मी तुमच्यासाठी ठेवलेले आहेत, ठीक आहे. मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली? तर 9 जुलै 1875. मुंबई मेट्रोची सुरुवात केव्हा झाली? मुंबई मेट्रोची सुरुवात ही 8 जून 2014 या साली झाली. मित्रांनो, हा प्रश्न भरपूर म्हणजे 2 ते 3 वेळा परीक्षेला येऊन गेलेला आहे. मुंबईतील सोने आणि हिऱ्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर जवेरी बाजार. सध्या हे फेमस आहे आणि हा प्रश्न येऊ शकतो, कारण हे जो हा जो बाजार आहे तो गुजरात येथे शिफ्ट करण्यात आलेला आहे. कुठे? गुजरात येथे शिफ्ट करण्यात आलेला आहे, त्यामुळे याच्यावरती जास्त करून प्रश्न येऊ शकतो. 1942 चले जाओ चळवळची सुरुवात ही मुंबई येथून झाली, त्यामुळं हा पण प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा, मुंबई येथून त्याची सुरुवात झाली. मित्रांनो, मुंबईमध्ये खूप बघायला गेलं तर मुंबई पोलीस होणार आहात. मुंबईची जी पोलिसांची संख्या आहे ती भरपूर जास्त आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की बघ मुंबईवरती जास्त प्रश्न येणार म्हणजे येणार, ठीक आहे. बघा 1942 चले जाओ चळवळीची जी सुरुवात झाली ती कुठून झाली? तर ती मुंबई या ठिकाणाहून झाली. बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन झाले, ठीक आहे. मुंबई बृहन्मुंबई याचे जे विभाजन झाले म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 विभाग तेव्हा पडले, ठीक आहे. तेव्हा कोण मुख्यमंत्री होतं हा प्रश्न जवळपास खूप चांगला प्रश्न आहे, तर तो आहे शरद पवार, लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. राजीव गांधी सी लिंक खालीपैकी कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो? तर तो कोण आहे? वांद्रे आणि वरळी, ठीक आहे. आणखीन एक मध्ये फेमस होता बघा प्रश्न, तो म्हणजे कोणता पूल जो आहे तो, ठीक आहे, मोठा पूल आहे अटल सेतू जे पूल आहे तो कोणत्या शहराला जोडतो? तो पण प्रश्न खूप फेमस आहे, तो आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. मागचा व्हिडिओसुद्धा बघून घ्या, मुंबई स्पेशल व्हिडिओसुद्धा मागचा टाकलेला आहे, हा त्याचा पार्ट 2 आहे, ठीक आहे. काय प्रश्न आहे? हा मुंबई येथील माहीम किल्ला कोणत्या शतकात बांधला गेला? तर तो 12वे शतक आहे. पुढे पण महत्त्वाचे प्रश्न आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, प्रत्येक पानावरती म्हणजे जेव्हा आपण कुठला नवीन ठोकळा घेता तेव्हा मला हा प्रश्न हमखास मिळेल. बघा भारतातील पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू झाली? तर ती कधी सुरू झाली? 1856 साली. मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत एकूण किती महानगरपालिका येतात? तब्बल मुंबईमध्ये म्हणजे मुंबई महानगर आहे त्यामध्ये 9 महानगरपालिका त्याच्या अंतर्गत येतात, ठीक आहे. पुढचे महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, काय प्रश्न आहे?
मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सध्या फेमस आहे, सध्या काय सुरू आहे, गणपतीचा उत्सव सुरू आहे, तर त्याची सुरुवात कोणत्या वर्षी झाली हे माहिती आहे का तुम्हाला? तर ती 1934 साली सुरुवात झाली. फुलाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारे मुंबईतील कोणते ठिकाण आहे? फुले दादर या ठिकाणी फेमस आहे, ज्या ठिकाणी चैत्यभूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, त्या ठिकाणी फुलांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असणारे मुंबईतील एक ठिकाण आहे. कोणत्या वर्षी बॉम्बेचे नामकरण मुंबई असे झाले? तर ते 1995 साली झालेले आहे. ठीक आहे मित्रांनो, हे महत्त्वाचे छोटे 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 क्वेश्चन आहेत, ते तुम्हाला महत्त्वाचे आहेत, परीक्षेला विचारण्यासारखे आहेत. आणखीन पण भरपूर सारे प्रश्न आहेत जे आपण पुढे घेणारच आहोत. तर तुमचं या व्हिडिओला किती प्रेम देचाल किंवा ह्या हा व्हिडिओ किती तुम्ही शेअर करचाल त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ बनवायचा की नाही हे ठरवणार. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे, मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर ते कुठे आहे? प्रभादेवी. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर बाबासाहेब बाळासाहेब खेर. मुंबईचे संस्थापक कोण आहे? तर गेराल्ड गियर. मित्रांनो, फक्त थोडेफार क्वेश्चन पाडलेले आहेत, याच्यापेक्षा भारी भारी क्वेश्चन पेपर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. पुढचा व्हिडिओ पाहिजे की नको हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघायचा आहे, शेअर करायचा आहे, पाहिजे की नको ते सुद्धा काय करायचं आहे कमेंट करून काय करायचं नक्की सांगायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.